एक मराठा लाख मराठा नाही, एकच पर्व ओबीसी सर्व नाही, आम्ही तुम्ही कोणी नाही, आमचं आपलं तुमचं नातं काय, जय शिवराय जय जिजाऊ। बाई कधी नाचवली नाही तर बाई वाचवली, त्यांच्या टेजवर कधी बाई नाचू नका, ही माझी सगळ्या महाराष्ट्राला तळतळीने तुमचा लहान भाऊ म्हणून हात जोडून विनंती करतो। जिथं बाईंचा डान्स असेल, महिलेचा डान्स असेल, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर वरती फोटो दिसता कामा नये। माणूस गेल्याच्या नंतर तुम्ही त्याला 5 लाख रुपये जे देतात ना, ते गेल्यावर देऊ नका, तो जिवंत असताना त्याला आर्थिक मदत करा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला, तर माझी सगळ्या तरुण बांधवांना, सगळ्या समाजातील बांधवांना, महाराष्ट्रातील बांधवांना त्यांना एक सांगतोय, सगळ्यांनी त्या दिवशी एकत्र व्हायचंय। एक मराठा लाख मराठा नाही, एकच पर्व ओबीसी सर्व नाही, आम्ही तुम्ही कोणी नाही, आमचं आपलं तुमचं नातं काय, जय शिवराय जय जिजाऊ, हे आपलं नातं निभवायचंय सगळ्यात महत्त्वाचं। सगळ्यांनी एकीने राहायचंय, आणि सगळ्यांनी कुठेही असू द्या, आपापल्या जागेवर कुठेही राहा, पण सगळ्यांनी घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची, कारण ते महापुरुष नसते तर आज आपल्याला दिवस बघायला नसता, ही सत्ता आपल्याला नसती, म्हणून सांगतोय त्यांचे विचार आपण जपण्यास पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक मला सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही जे कार्यक्रम ठेवतात ठेवलंही पाहिजे, राजांच्या कार्यक्रमादिवशी विचारांचा कार्यक्रम झाला पाहिजे, पण भाषणं ठेवा, डान्स ठेवा, पण डान्स ठेवण्याच्या सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत, वेगळ्या पद्धतीने ठेवू नका, कारण मी कुणाचाही अनादर करत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी बाई कधी नाचवली नाही तर बाई वाचवली, त्यांच्या टेजवर कधी बाई नाचू नका, ही माझी सगळ्या महाराष्ट्राला तळतळीने तुमचा लहान भाऊ म्हणून हात जोडून विनंती करतो, स्टेजवरती बाई नाचू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कार्यक्रम घ्या, तुमच्या वाढदिवसाला लावा, बायकोच्या वाढदिवसाला लावा, मुलीच्या वाढदिवसाला लावा, पण जिथं बाईंचा डान्स असेल, महिलेचा डान्स असेल, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनरवरती फोटो दिसता कामा नये। याच्यात राजकारण काही नाही, इतर तळीने मी सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी विचारांचा वारसा हो द्या, भाषणाचं करून द्या, भाषणाने समाजाला विचार द्या, तुम्ही डान्स करून समाज बिघडू नका, डान्स करा पण वेगळ्या पद्धतीने, आपली नववारी सहावारी जी प्रथा आहे ते घालून करा, उग पारंपरिक नृत्य, आपली संस्कृती जपून करा, आणि राजेंचा कुठलाही अपमान होणार नाही या पद्धतीने सगळ्यांनी दखल घ्यायची आणि 19 फेब्रुवारीची जय तयारी करायची। की तुम्ही, मी आता मगा काय सांगितलं, तुम्ही पिझ्झा बर्गर खाता त्याची किंमत ठरू शकत नाही, तुम्ही मॉलमध्ये जा, मॉलमध्ये गेल्यावर शॉपिंग करता, 10,000 करता, 5,000 करता, पण तुमचे विचारच असलेत की शेतकऱ्याच्या मिठीच्या भाजीपाशी आलं आणि 20 रुपयाची भाजीची जोड म्हणलं तरी तुम्ही म्हणणार 10 कमी करा की अहो काय विचार आहेत। आज तुम्ही सांगा, आशियानी आपला शेतकरी सुधरण का, बाहेरच्या देशांनी पाहा शेतकऱ्याची प्रगती किती आहे, आपल्या देशात प्रगती काय, याला राजकारणी कारणीभूत आहेत। आणि म्हणून मी सांगितलं, आता शेतकऱ्यांच्यासाठी नेता लढणार नाही, नेता तयार होणार नाही, तर शेतकऱ्याचा पुत्र तयार होईल, आणि शेतकऱ्याचा पुत्र होऊनच लढण, आणि तो राजकारणात आला तरी काय अडचण नाही, मग यांची प्रवृत्तीच ही झाली ना। आता तुम्ही पहा, टोमॅटोची परिस्थिती, पुन्हा कांद्याची परिस्थिती, आता का तुम्ही काही बोलणार, आता पण वगैरे जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर तिथं का जात नाहीत, हा ही जर परिस्थिती तुमच्या घरात ठरली जर झाली तरी परत बघत वाजत का। आणि माझं सरकारला एक अनुदान आहे, माणूस गेल्याच्या नंतर तुम्ही त्याला जी देतायत ना, बर का, नाही माणूस गेल्याच्या नंतर तुम्ही त्याला 5 लाख रुपये जे देतायत ना, ते गेल्यावर देऊ नका, तो जिवंत असताना त्याला आर्थिक मदत करा, गेल्याच्या नंतर त्यांना काही उपयोग नाही, कारण एखाद्या घरचं जायचं म्हणलं ना, तो करता जात असतो, तो अख्खा आयुष्याचं घरच्यांना रस्त्यावर सोडून जात असतो, तुम्ही त्याला 5 लाखाची मदत करू नका सरकारला, जिवंत आहे तोपर्यंतच करा, एवढी विनंती माझी। आता कुठेतरी थांबायचंय, पण आता माझा विचार चालू आहे, ही जर परिस्थिती सुधारायची असेल तर समाजकारण करता करता राजकारण करून ही परिस्थिती सुधारावं चालू आहे, माझं बघूया आता काय होईन, तुमच्या आशीर्वादाने चालू आहे मीडियाच्या न्यूज थ्रूने, बघूया करूया लवकरच तयारी। ही राजकारणात गणित नाही, पहिलं गणित तसं होतं, पण आत्ता राजकारणाचं गणित जरा चुकलंय, 95% राजकारण, 95% राजकारण, 2% पार्टीसाठी, 1% समाजासाठी,
आणि 1% शेतकऱ्यांसाठी भांडायसाठी चाललो आहे आणि मग बघा तुम्ही कुठं हिशोब राहतोय. म्हणजे ह्यांचं जी गणित चालू आहे तर आम्ही हे कुठंच भेटत नाही. 95% ह्यांचं राजकारणच चालू असतंय डोक्यात. या 2% ह्यांचं पार्टीसाठी काय करता येईल, पार्टीसाठी काय करता येईल, पार्टीने काय केलं पाहिजे. आणि यांचंही उर्वरित 2-3% हे फक्त जोगा मागायसाठी असते. मग हे जे 95% राजकारण आहे, हे 95% राजकारणामध्ये पहिली लोक कशी जोडाजोडी पळवा पळवी हे सगळं प्रकार चालू आहे का? हो चालू आहे ना ऑबियसली. हा यांना मला स्पष्ट भाषेत सांगायचं आहे, यांना शेतकऱ्यांशी हा जो मोर्चा आहे हे समाजात जो तेढ निर्माण होतोय यांना ह्याचं काही नाही घेणं देणं. यांना फक्त एकच डोक्यात आहे पुढं सत्ता कशी आणता येईल, एवढं डोक्यात आहे. मुद्दे मागं पडत नाहीत, यांनी मुद्दे मागं टाकले आहेत कारण यांना माहिती आहे हे जर मुद्दे उकरून काढले तर आपल्याला सरकार स्थापन करताना अवघड जाईल. त्यामुळे यांनी मुद्दे मागं टाकलेत. पण हे मुद्दे आम्ही शेतकऱ्याचे पोरं सरकारच्या कानावर आणणार म्हणजे आणणार. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, मनोज रंगे पाटील आणि भुजबळ साहेबांचा वाद हा वैचारिक आहे. समाजाला सुद्धा माझी विनंती आहे, आपण घेत असताना भांडण करत असताना विचाराने करा. वारंवार सांगतोय विचाराने करा. असं आपल्या शरीराच्या बळावर आपल्या मागं किती पोरं आहेत, आपण काटे केले, कुऱ्हाडी काढले, दगड फेकिले, काय होऊ शकतंय याचा परिणाम तुम्ही याचा विचार करा. आपल्याला फक्त आपले विचार दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. विचार कसे दाबले जात आहेत यांच्यात भांडणं लावायची आपण मोकळे. अहो आपण आरक्षण तुम्ही घ्या, स्वतः आरक्षण ओबीसीतून न घेता सेपरेट आरक्षण घ्या, तुम्हालाही टिकलं पाहिजे असं एक तरतूद करून घ्या. पद्धतीने चांगल्या पद्धतीने आरक्षण घ्या. ह्याला आमचाही पाठिंबा आहे, भुजबळ साहेबांचा सुद्धा पाठिंबा आहे. त्यामुळं मी म्हणतोय वाद करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जेव्हा की 19 फेब्रुवारीचा